विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाइन सेशन मध्ये सर्वांचं स्वागत. मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी शिष्यवृत्ती ऑनलाइन क्लास मध्ये आज सर्व विद्यार्थी मनपूर्वक स्वागत. मराठी विषयाच्या सरांना लॉग इन करताना किंवा व्हिडिओ दाखवताना अडचण झाल्यामुळे आपण विषय चेंज करून गणिताचा आज घटक पाहणार आहोत. तर आपल्याला आज गणित गणित या घटकातील भूमिती, या उपघटकातील वर्तुळ आणि वर्तुळ क्षेत्र या घटकाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल आस्तगावचे संतोष कदम सर मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला 5 मिनिटं जरी लेट झाल्या तर आपण क्लास 5 मिनिटं ज्यादा घेणार आहोत. मी जास्त वेळ न घालता कदम सर विनंती करतो की आपण आपला आजचा ऑनलाइन क्लास सुरू करावा. कदम सर. ओके, आवाज येतो व्यवस्थित? हो सर, हो सर, आवाज येतोय. स्क्रीन पण ओके. ओके ओके. सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. पा विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ अंतर्गत 8वी स्कॉलरशिप साठी संपूर्ण जून महिन्यामध्ये राहता तालुक्यातील विविध विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आपणा सर्वांना संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये मार्गदर्शन करत आहात आणि या मार्गदर्शनाचा आपण सर्वजण लाभ घेत आहात. पाठीमागे आपण गणित विषयाअंतर्गत भूमितीचे मूलभूत संबोध, बिंदू, रेषा, रेषाखंड, कोण, कोणाचे प्रकार, त्याचबरोबर समांतर रेषा आणि छेदिका, त्यामुळे होणारे कोण, या बाबींची माहिती पाहिलेली होती. आता आज आणि उद्या आपल्याकडे भूमिती अंतर्गत वर्तुळाशी संबंधित असणारे घटक आणि त्यावर आधारित असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यांची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर आजचा भूमिती अंतर्गत आपला जो महत्त्वाचा विषय आहे तो आहे वर्तुळ आणि वर्तुळ क्षेत्र. वर्तुळ आणि वर्तुळ क्षेत्र, आता सगळ्यात महत्त्वाची बाब या वर्तुळामध्ये आणि वर्तुळाशी संबंधित असणारे जे घटक आहेत ते घटक याची थोडीशी पूर्वकल्पना आपल्याला आहे, परंतु तरी पण आपण एक प्राथमिक स्वरूपामध्ये पहिलं वर्तुळ, तर वर्तुळाचा अर्थ काय होतो तर एक बिंदू आणि या बिंदूपासून समान अंतरावर असणारे बिंदू, परंतु एक बिंदू नव्हे तर असंख्य बिंदू समान अंतरावर क्रमाक्रमाने सर्व बाजूंनी असणारे, म्हणजे ज्या बिंदूपासून वर्तुळ सुरू झालंय त्या बिंदूपासून परत या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर येणाऱ्या बिंदूंचा जो काही समूह असतो त्या समूहाला त्या ठिकाणी भूमितीमध्ये वर्तुळ असं संबोधलं जातं. आता हे वर्तुळ संबोधत असताना या वर्तुळामध्ये महत्त्वाच्या ज्या बाबी असतात त्या बाबींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं येतं तो वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे काय, तर ज्या बिंदू पाशी किंवा ज्या बिंदूपासून हे वर्तुळ तयार होत असतं त्या वर्तुळाला, त्या बिंदूला त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असं म्हटलं जातं. आता समजा या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला आपण ओ हे नाव दिलेलं आहे, तर या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू झाला ओ. हा पहिला भाग झाला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी, एका वर्तुळाला फक्त एकच केंद्रबिंदू असतो. एका वर्तुळाला फक्त एकच केंद्रबिंदू असतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब वर्तुळाच्या बाबतीत, ती म्हणजे त्रिज्या. आता त्रिज्या काय बाब आहे, तर हा जो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि या वर्तुळापासून समान अंतरावर असणारे जे वेगवेगळे बिंदू आहेत त्या बिंदूंपैकी कोणताही एक बिंदू घेतला, समजा या ठिकाणी मी एक बिंदू घेतला त्याला नाव दिलं मी सी, त्या बिंदूला नाव काय दिलं सी. आता ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि सी हा वर्तुळावरील बिंदू, या दोन बिंदूंना जोडणारी जी काही रेषा असते त्या रेषेला, त्या रेषेला त्या वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात. त्या रेषेला त्या वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग, या वर्तुळावर या ठिकाणी मी एक दुसरा बिंदू घेतला आणि आता काय केलं, समजा या ठिकाणी मी
यम हा बिंदू घेतला आणि या यम बिंदूतून जाणारी पण वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी दुसरी एक त्रिज्या काढली. वर्तुळाच्या बिंदूतून वर्तुळ केंद्रातून समोरच्या बाजूला जाणारी या ठिकाणी काय केली मी दुसरी एक रेषा काढली. तिला नाव के दिलं. तर या ठिकाणी आता के यम ही जी काही रेषा आहे त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावरील जोडणारा बिंदू आता ओ एम ही पण त्रिज्या झाली ओ के ही पण त्रिज्या झाली आणि ओ सी ही पण त्रिज्या झाली. परंतु ओ सी आणि के एम या दोन त्रिज्यांमध्ये फरक असा आहे की के एम ही जी काही त्रिज्या आहे ती वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी त्रिज्या आहे. ती वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी त्रिज्या आहे. जेव्हा वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी त्रिज्या वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडते त्यावेळेस त्या रेषेला म्हणायचं व्यास. या ठिकाणी आता ओ सी ही जी काही दाखवलेली आहे ती आहे त्रिज्या आणि के एम ही जी काही दाखवलेली आहे तो आहे त्या वर्तुळाचा व्यास. आता तिसरी महत्वाची बाब वर्तुळ केंद्र पाहिलं त्रिज्या पाहिली व्यास पाहिला. आता तिसरी महत्वाची बाब मी काय केलं याच वर्तुळावरती या ठिकाणी दुसरी आकृती पाहू आपण इथं पा वर्तुळाचं केंद्र ओ आहे आणि यानंतर मी काय केलं वर्तुळावर या ठिकाणी पी हा बिंदू घेतला आणि त्याचबरोबर या ठिकाणी एच हा बिंदू घेतला. आता या वर्तुळावर हे दोन बिंदू घेतल्यानंतर जी काही रेषा या ठिकाणी मी काढतोय वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी ही रेषा आहे पण फरक असा आहे का तिचा वर्तुळाच्या केंद्राशी कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. मग अशी जी रेषा असते तिला त्या वर्तुळाची जीवा असं म्हणतात. तिला त्या वर्तुळाची काय म्हणतात जीवा असं म्हणतात. म्हणजे या वर्तुळाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो त्यानंतर वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणारी जी रेषा असते तिला त्या ठिकाणी आपण त्रिज्या असं म्हणतो. वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी रेषा तिला आपण त्या ठिकाणी व्यास असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर वर्तुळाच्या वरील केंद्रातून न जाणारी परंतु वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी जर रेषा असेल तर त्याला त्या ठिकाणी जीवा असं म्हटलं जातं. म्हणजे वर्तुळाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर वर्तुळाचे महत्त्वाचे घटक आहेत पहिला वर्तुळ केंद्र दुसरा आहे त्रिज्या तिसरा आहे व्यास चौथा आहे जीवा. आणखी दोन बाबी आपल्याला या ठिकाणी पाहायच्यात. पुढच्या दोन बाबी कोणत्या एक म्हणजे परिघ आणि दुसरं आपल्याला पाहायचंय वर्तुळखंड आणि नंतर त्यावर आधारित उदाहरण. आता परिघ आणि वर्तुळखंड काय बाब आहे ते आपण या ठिकाणी पाहू. तर या ठिकाणी पहा वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी आता ओ सी ही वर्तुळाची त्रिज्या झाली त्यानंतर एल एम ही हा वर्तुळाचा व्यास झाला बी के ही वर्तुळाची जीवा झाली. आता वर्तुळखंड आणि आपल्याला परिघ या दोन बाबी पाहिजेत. आता अगोदर आपण परिघ पाहूया या ठिकाणी. आता परिघ म्हणजे काय के हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदूपासून या ठिकाणी हे जे वर्तुळ तयार झालेलं आहे. आता गणिताच्या भाषेमध्ये त्रिकोण असेल चौकोन असेल आयत असेल या बाबी पाहत असताना त्यांच्या बाबतीत आपण परिमिती काढत असतो. परिमिती म्हणजे काय तर दिलेली जी काही भौमितिक आकृती आहे त्या भौमितिक आकृतीला जेवढ्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू आहेत त्या सर्व बाजूंची बेरीज त्याला म्हणायचं परिमिती. परंतु वर्तुळाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी हे जे वर्तुळ सुरू झालेलं आहे या ठिकाणापासून तर हे जे संपूर्ण अंतर आहे गोल आकार जसं आपलं हातामध्ये घालायची बांगडी असते रिंग असते त्या पद्धतीने
फक्त कडेकडेची ही बाजू, ही जी काही लांबी आहे, म्हणजे इथं आपण एखादा दोऱ्याचा तुकडा घेतला किंवा तारेचा तुकडा घेतला आणि या ठिकाणी ठेवून जर आपण अशा पद्धतीने ते गोलाकार फिरून परत इथपर्यंत आला तर त्याची जी काही लांबी भरते त्याला वर्तुळाचा परिघ असं म्हणतात. म्हणजे परिमितीऐवजी वर्तुळाच्या बाबतीत त्या ठिकाणी काय केलेलं असतं, परिघ हा शब्द वापरलेला असतो. पुढची महत्त्वाची बाब वर्तुळखंड. आता वर्तुळखंड काय प्रकार आहे, तर या वर्तुळावरती मी एक जीवा काढली, या जीवेला नाव दिलं एच पी. आता ही जीवा घेतल्यामुळे काय झालं, तर ह्या वर्तुळाचे एच पी हा एक भाग तयार झाला आणि एच पी हा परत दुसरा एक भाग तयार झाला. पण एच पी म्हटल्यानंतर नेमका छोटा आहे का मोठा आहे हे आपल्याला समजत नाही, म्हणून या दोघाच्या मध्ये मी एक्स हे नाव दिलं आणि या ठिकाणी मी वाय हे नाव दिलं. आता या त्रिज्येमुळे काय, या जीवेमुळे काय झालं, तर हा जो काही एच एक्स पी हा जो वर्तुळाचा भाग तयार झालेला आहे त्या भागाला वर्तुळखंड असं म्हणतात. जीवेमुळे वर्तुळाचे जे भाग होतात त्या भागाला वर्तुळाचे वर्तुळखंड असे म्हणतात. जर छोटा असेल तर त्याला लघु वर्तुळखंड असं म्हटलं जातं. छोटा असेल तर त्याला काय म्हणतात, लघु वर्तुळखंड. आणि जे मोठा असतो त्या मोठ्या भागाला म्हणायचं विशाल वर्तुळखंड, विशाल वर्तुळखंड. आता ही जीवा जर मध्यातून गेली, ज्याला आपण वर्तुळाचा व्यास असं म्हणतो, असा मध्यभागामधून जर त्या ठिकाणी व्यास गेलेला असेल तर त्या ठिकाणी काय होते पहा. या ठिकाणी आता हे वर्तुळ आहे आणि मी काय केलं, या वर्तुळाच्या मध्यभागातून जाणारी ही जीवा काढली. तर ही जीवा काढल्यामुळे काय झालं, हे एक वर्तुळखंड तयार झालं आणि हे दुसरं वर्तुळखंड तयार झालं. पण हा व्यास असल्यामुळे हे जे दोन अर्धवर्तुळ तयार होतात वर्तुळखंड, त्यांना अर्ध वर्तुळ असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात, अर्धवर्तुळ. म्हणजे वर्तुळखंडामध्ये लघु वर्तुळखंड, विशाल वर्तुळखंड, आणि जर व्यास असेल तर व्यासामुळे वर्तुळाचे अर्धवर्तुळ तयार होतात. पुढची महत्त्वाची बाब, या संपूर्ण वर्तुळाचं जे काही माप असतं ते 360 अंश असतं, परंतु व्यासामुळे जेव्हा वर्तुळाचे दोन अर्धवर्तुळे तयार होतात तेव्हा प्रत्येक अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश आणि 180 अंश या पद्धतीने होत असतं. अर्धवर्तुळाचे माप 180 अंश 180 अंश असे असतात. आता त्याच्यानंतर यांचे कोणकोणते गुणधर्म आहेत ते आपण थोडेसे पाहूया. गुणधर्म आता केंद्राच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की वर्तुळाला जे काही केंद्र असतं ते वर्तुळ केंद्र हे एकच असतं. प्रत्येक वर्तुळाला एकच वर्तुळ केंद्र असतं. आता वर्तुळाच्या त्रिज्येचा जो काही गुणधर्म आहे, त्रिज्येचा पहिला गुणधर्म आहे एका वर्तुळामध्ये अनंत किंवा असंख्य त्रिज्या काढता येतात. एका वर्तुळामध्ये अनंत किंवा असंख्य त्रिज्या काढता येतात. दुसरा गुणधर्म, एकाच वर्तुळातील सर्व त्रिज्या, एकाच वर्तुळातील सर्व त्रिज्या ह्या एकरूप असतात, म्हणजे त्यांची लांबी सारखीच असते, कितीही काढता येतात. आणि एका वर्तुळाला वेगवेगळे जर वर्तुळ घेतलेले असतील दोन, तर वेगवेगळ्या वर्तुळाच्या त्रिज्या वेगवेगळ्या लांबीची येतील, परंतु एकाच वर्तुळाची जर त्रिज्या त्या ठिकाणी घेतली तर त्या एका वर्तुळातील सर्व त्रिज्या ह्या समान लांबीच्या किंवा एकरूप असतात. आणि तिसरा महत्त्वाचा गुणधर्म, वर्तुळाची जी काही त्रिज्या असते ही त्रिज्या नेहमी वर्तुळाचा जो काही व्यास असतो त्या व्यासाच्या निम्मी असते. म्हणजे व्यास भागिले दोन, जेव्हा त्रिज्येवर व्यासावर आधारित प्रश्न उदाहरणं आपल्याला सोडवायला सांगितलेले असतात तेव्हा प्रश्न काळजीपूर्वक काही काहीचा पाहायचा आणि त्रिज्या विचारलेली आहे का व्यास विचारलेला आहे ते समजून घ्यायचं. त्रिज्या विचारलेली असेल तर जीवा दिलेली असेल, जीवाचे निंपट करायचं. जीवा दिलेली असेल आणि त्रिज्या काढायची असेल तर जीवाचे निंपट करायचं. पण
जर त्रिज्या दिलेली असेल आणि व्यास विचारला असेल तर त्या ठिकाणी त्रिज्येच्या दुप्पट करायचं. आता वर्तुळाच्या व्यासाचे गुणधर्म, आता वर्तुळाच्या व्यासाचे गुणधर्म हे त्रिज्येच्या गुणधर्मासारखेच आहेत. पहिला गुणधर्म असाच आहे, एकाच वर्तुळामध्ये असंख्य व्यास काढता येतात. एकाच वर्तुळामध्ये असंख्य व्यास काढता येतात, असंख्य कितीही काढू शकता. दुसरं, एका वर्तुळामध्ये असणारे सर्व व्यास, एकाच वर्तुळाचे असणारे सर्व व्यास हे समान लांबीचे किंवा सर्व व्यास हे एकरूप असतात. सर्व व्यास समान लांबीचे किंवा सर्व व्यास एकरूप असतात. तिसरं, वर्तुळाचा जो काही व्यास असतो हा व्यास 2 गुणिले त्रिज्या म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट हा वर्तुळाचा व्यास असतो. प्रत्येक वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट असतो. हे त्रिज्येचे गुणधर्म झाले, हे व्यासाचे गुणधर्म झाले. आता पुढे आपल्याला जीवा, जीवेचे गुणधर्म कोणते आहेत? तर जीवा ही एका वर्तुळामध्ये असंख्य जीवा काढता येतात. एका वर्तुळामध्ये असंख्य जीवा काढता येतात. पण दुसरा जो गुणधर्म आहे, त्रिज्या एक रूप असतात, व्यास एक रूप असतात, तसं मात्र एकाच वर्तुळातील सर्व जीवा एकरूप किंवा समान असतीलच असे नाही, असतीलच असे नाही. म्हणजे कदाचित काही जीवा ह्या सारख्या पण असू शकतात आणि काही जीवा वेगवेगळे असू शकतात, म्हणून त्या सगळे एकरूप असतील असं पण आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वर्तुळाचा असणारा जो काही व्यास असतो हा व्यास म्हणजे त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. आता जीवेची व्याख्याच करताना काय केलेली आहे? वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा. परंतु वर्तुळावरील हे 2 बिंदू जोडत असताना जर ती वर्तुळाच्या केंद्रातून जात असेल तर त्या ठिकाणी काय होतंय? ते ती व्यास होतो आणि त्याला वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. आता ह्या बाबी पाहत असताना आपल्याला काय करावं लागतं? वर्तुळ आणि वर्तुळ क्षेत्र. आता वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय? पा, या ठिकाणी मी H हे केंद्रबिंदू असणार एक वर्तुळ घेतलेलं आहे आणि या केंद्रापासून हा जो काही वर्तुळाचा परिघ आहे, वर्तुळाचा केंद्र हे वर्तुळ आणि वर्तुळाचा बाह्य भाग ह्या परिघाच्या बाहेर जो भाग आहे हा इकडचा, हा वर्तुळाचा बाह्य भाग आहे. याला म्हणायचं वर्तुळाचा बाह्य भाग. केंद्रबिंदू आणि वर्तुळाच्या आतमध्ये असणारा हा जो भाग आहे याला म्हणायचं वर्तुळाचा अंतर्भाग. याला म्हणायचं वर्तुळाचा अंतर्भाग. म्हणजे वर्तुळ केंद्र, वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळाचा बाह्य भाग असे वर्तुळाचे वेगवेगळे भाग असतात. आणि या वर्तुळाच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे बिंदू असतात, पहिला असतो वर्तुळाचा केंद्रबिंदू, दुसरे असतात वर्तुळाच्या अंतर्भागात असणारे बिंदू, त्याच्यानंतर तिसरे असतात प्रत्यक्ष वर्तुळावर असणारे बिंदू. ड एक्स वाय झेड हे वर्तुळावर असणारे बिंदू आहेत. पी के सी हे वर्तुळाच्या अंतर्भागात असणारे बिंदू आहेत. आणि एस आर बी के हे जे आहेत हे वर्तुळाच्या बाह्य भागात असणारे बिंदू आहेत. वर्तुळ, वर्तुळाचा अंतर्भाग, प्रत्यक्ष वर्तुळावरील भाग आणि वर्तुळाचा बाह्य भाग, यापैकी वर्तुळाचे केंद्र आणि वर्तुळाचा हा जो काही परिघ आहे या परिघाचा आतला भाग या भागाला म्हणायचं वर्तुळ क्षेत्र. वर्तुळ याच्यामध्ये काय काय? वर्तुळाच्या केंद्रबिंदू आणि वर्तुळाचे परिघ यांच्या दरम्यानचा भाग याला म्हणायचं वर्तुळ क्षेत्र. मग आता जेव्हा आपल्याला एखादं वर्तुळ दिलेलं असतं आणि त्या वर्तुळाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असतं, जसं आयताचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणले रुंदी, चौरसाचं क्षेत्रफळ असतं बाजू गुणले बाजू, त्या पद्धतीने जेव्हा आपल्याला एखाद्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असतं
त्यावेळेस त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जे काही सूत्र वापरतात त्याला पाय आर वर्ग असं म्हटलं जातं. आता पाय आर वर्ग म्हणजे काय, तर हा जो काही पाय आहे या पायची किंमत नेहमी आपल्याला 22/7 अशी घ्यावी लागते. आणि हा जो आर आहे या आरचा अर्थ आहे त्या वर्तुळाची दिलेली त्रिज्या. आर वर्ग म्हणजे काय, त्रिज्या गुणिले त्रिज्या. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय तयार होतं, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 22/7 गुणिले त्रिज्या गुणिले त्रिज्या. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्रिज्या दिलेली असेल, त्रिज्येवरून वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येतं. वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं असेल, वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून त्रिज्या काढता येते, वर्तुळाचा व्यास काढता येतो. आणि वर्तुळाचा परिघ म्हणजे दिलेलं जे काही वर्तुळ आहे या वर्तुळाची फक्त ही जी कडेची लांबी आहे, या कडेची लांबी जेव्हा आपल्याला काढायची असते तेव्हा त्याला वर्तुळाचा परिघ असं म्हटलं जातं. आणि वर्तुळाचा परिघ काढत असताना या ठिकाणी सूत्र वापरावं लागतं आपल्याला 2πr. 2πr म्हणजे काय, 2 गुणिले, आत्ताच मी सांगितलं पायची किंमत 22/7 आणि आर म्हणजे त्या ठिकाणी दिलेली वर्तुळाची त्रिज्या. अशा पद्धतीने वर्तुळ पा, परत एकदा, वर्तुळाचे केंद्रबिंदू, वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची जीवा, वर्तुळाचा व्यास, वर्तुळ खंड, परिघ आणि क्षेत्रफळ या बाबी आपल्या आजच्या तासाला आपल्याला पाहिजे होत्या, याची आपण वजरती कल्पना घेतलेली आहे. आता या बाबींवर आधारित आपल्याला कशा पद्धतीने उदाहरणं येतात आणि ते उदाहरणं सोडवताना आपल्याला कशा पद्धतीने सोडवले पाहिजे हे आपण प्रत्यक्ष उदाहरणांच्या द्वारे या ठिकाणी बाबी समजून घेऊया. पाहता या ठिकाणी वेळ जाऊ नये म्हणून मी अगोदरच उदाहरण तयार करून ठेवलेले आहेत. तुम्ही सुद्धा याचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी उदाहरण सोडून झाल्यानंतर व्यवस्थितपणे काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला परत तास संपल्यानंतर त्या ठिकाणी समजायला आकलनाला सोपं जाईल. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे, वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. सरळ सरळ उदाहरण दिलेलं आहे, वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आणि वर्तुळाचं आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, काय दिलंय आणि काय काढायचंय. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे, 14 सेंटीमीटर. आणि काय काढायला विचारलंय, तर या ठिकाणी आपल्याला काढायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ. मग आता वर्तुळाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असतं त्यावेळेस आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढताना काय सूत्र वापरावं लागतं, पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. आता या ठिकाणी हे जे वर्तुळ दिलेलं आहे याची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 14 सेंटीमीटर. मग काय करणार आपण, ही त्रिज्याची किंमत आपल्याला या सूत्रामध्ये टाकायची. मग मी एक सूत्र लिहिलं, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर पायची किंमत तुम्हाला सांगितलं 22/7 घ्यायची. पायची किंमत घेतली 22/7, आर वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग, म्हणजे पहिली त्रिज्या आली 14 आणि परत आर वर्ग, परत त्रिज्या घ्यायची 14. म्हणजे या ठिकाणी काय झालं, 22/7 × 14 × 14. आता हे जे 7 आहेत या 7 ने काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी या 14 ला संक्षिप्त रूप द्यायचं, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, भागाकार करायचा आहे. म्हणजे या 14 चा छेद 1 दिलेला आहे, दिसत नाही, दाखवलं नाही, म्हणजे त्याचा छेद 1 दिलेला असतो. मग मी काय केलं, या ठिकाणी या 7 ला 7 × 1 = 7 आणि 7 × 2 = 14 या 14 ला भाग दिला, भाग गेला 2 चा. मग आता काय आलं इथं, 22 × 2 × 14. 22 × 2 × 14. मग अगोदर काय केलं, 22 चा आणि 2 चा गुणाकार करून घेतला. 22 × 2 = 44 × 14 बरोबर. आता परत या 14 ने काय करायचं, आपल्याला 44 ला गुणायचंय. मग 14 × 56 = 5. 14 × 56 = 5 = 61. 616. आता पहा बरं का, हे जे 616 आलेले आहेत हे आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे. जेव्हा कशाचंही क्षेत्रफळ आपल्याला काढायला लावलं जातं किंवा क्षेत्रफळ विचारलं जातं त्यावेळेस नेहमी त्या ठिकाणी चौरस हा शब्द वापरायचा. त्या ठिकाणी कोणता शब्द वापरायचा, चौरस. आणि त्याच्यानंतर दिलेलं युनिट पाहायचं, म्हणजे एकक पाहायचं, सेंटीमीटर दिलेलं आहे का मिलीमीटर दिलेलं आहे का मीटर दिलेलं आहे. ते फार महत्वाचं आहे, कारण
ऑप्शन देताना काय करतात, कधी कधी उत्तर सारखं देतात, पण विद्यार्थ्यांची दिशा भूल करण्यासाठी काय करतात, एका ठिकाणी चौरस सेंटीमीटर देतात, एका ठिकाणी नुसतं सेंटीमीटर देतात. म्हणून काळजीपूर्वक त्या ठिकाणी आपण पाहायचंय क्षेत्रफळ आहे, घनफळ आहे, काय आहे, या ठिकाणी क्षेत्रफळ आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला क्षेत्रफळ काढायला विचारलं जातं, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला काय शब्द वापरावा लागतो, चौरस. आणि मग त्याच्या पुढे दिलेलं जे एक काय ते आहे सेंटीमीटर, म्हणजे त्या ठिकाणी उत्तर आलं 616 चौरस सेंटीमीटर. म्हणजे जेव्हा एखाद्या वर्तुळाची त्रिज्या ही 14 सेंटीमीटर दिलेली असेल, त्यावेळेस त्याचं जर आपण क्षेत्रफळ काढलं तर ते क्षेत्रफळ किती येतं, 616. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर परत पाठ संपल्यानंतर पाहिला आणि स्पष्टीकरण समजून घ्यायला अजून सोपं जाईल. त्यानंतर आता पुढचं एक उदाहरण, म्हणजे इथं काय केलं, आपण वर्तुळाची त्रिज्या दिलेली होती, वर्तुळाच्या त्रिज्येवरून आपण काय केलंय, क्षेत्रफळ काढले. वेगवेगळ्या प्रकारचे आपण उदाहरणं पाहणार आहोत. आता दुसरं तेच उदाहरण पण थोडं उलट रिपीट केलंय, पहा. वर्तुळाचा परिघ 616 सेंटीमीटर असल्यास, वर्तुळाचा परिघ 616 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचा व्यास किती. आता इथं परिघ दिलाय, काय दिलंय, परिघ किती दिलाय, 616 सेमी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं चौरस शब्द वापरलेला नाहीये, कारण हे क्षेत्रफळ नाहीये. परिघ म्हणजे काय, वर्तुळाची परिमिती, म्हणजे दिलेल्या वर्तुळाची कडेकडेची असणारी लांबी. या वर्तुळाची ही जी काही लांबी आहे, ही लांबी किती आहे, 616 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय विचारलंय पहा, त्रिज्या नाही विचारली बरं का, आपल्याला काय विचारलंय या ठिकाणी, व्यास विचारलाय. व्यास आता आपल्याला परिघावरून डायरेक्ट व्यास काढता येणार नाही. आता परिघाचं सूत्र काय दिलेलं आहे, मग अशी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने, वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. आता इथं वर्तुळाचा परिघ दिलेला आहे 616 बरोबर 22/7 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या दिलेली आहे का, त्रिज्या दिलेली नाही. आणि इथं हे परत दोन आलेले आहेत आपले, म्हणजे या ठिकाणी दोन तसेच ठेवले, पायची किंमत 22/7 घेतली आणि त्या ठिकाणी आर तसंच ठेवला. आता आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, आरची किंमत काढायची आहे. पण आरची किंमत काढत असताना काय करावं लागेल पाहता, इथं 616 बरोबर 616 बरोबर 22/44/7 गुणिले आर. मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला, हे जे सात आहेत, 616 × 7 बरोबर 44 × r, 44 × r. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, उदाहरण सोडवावं लागेल. आणि मग हे उदाहरण सोडवत असताना 616 × 7/44 = r अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होणार आहे, हे उदाहरण आपल्याला सोडवावं लागेल. 616 × 7 बरोबर 4312. आणि याला परत आपल्याला काय करायचं आहे, भागिले त्या ठिकाणी 44. तर 4312 ला जेव्हा आपण 44 ने भागतो, पा, 4312/44, त्यावेळेस 44 × 9 = 36, 4 आणि 9 × 36 आणि 3 = 39, 396. म्हणजे इथं पहिला आपण काय केला, 9 भाग दिला, 396 आले. मग इथं 11 × 6 गेले, 5 = 1, 13 × 10 गेले, 3 = 0, वरून घेतले 2. आता 8 भाग देऊ, 8 × 32, 8 = 3, 8 × 32 आणि 3 = 35. म्हणजे या ठिकाणी कितीचा भाग जातो, 98.
4312 भागिले 44 बरोबर येतं 98। आता ही जी काय 98 आहे, ही 98 काय आहे, आर ची किंमत आहे। आर म्हणजे काय, त्या ठिकाणी त्रिज्या, त्रिज्या बरोबर किती आली 8। आपल्याला इथं थांबायचं नाही, मुद्दाम बसवण्यासाठी इथं काय विचारलेलं आपल्याला, वर्तुळाचा व्यास विचारलेला आहे। मग आता आपण त्रिज्या काढलेली आहे, मग व्यासाचं काय सांगितलं होतं मी, वर्तुळाचा व्यास हा नेहमी 2 गुणिले त्रिज्या, म्हणजे त्या वर्तुळाची जी काही त्रिज्या असते त्या त्रिज्येच्या दुप्पट असतो। म्हणून मग इथं काय करावं लागेल आपल्याला, 2 गुणिले 98 बरोबर 2 8 16 चाला 1 2 9 18 18 1 19 196। पुढे काय दिलेलं, इथं सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणून त्या वर्तुळाचा, वर्तुळाची जो काही व्यास असणार आहे तो वर्तुळाचा व्यास असणार आहे 196 सेंटीमीटर। म्हणजे अगोदरच्या उदाहरणामध्ये काय केलं, आपण वर्तुळाची त्रिज्या दिली होती, त्या वर्तुळाच्या त्रिज्येवरून काय केलं, आपण क्षेत्रफळ काढलं, क्षेत्रफळ 616 आलं होतं। पण मुद्दाम कन्फ्युजन कमी करण्यासाठी या ठिकाणी दुसरं उदाहरण असं घेतलं का, वर्तुळाचा परीघ 616 दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काढायला मात्र वर्तुळाचा व्यास विचारला होता। मग परीघाचं सूत्र वापरून आपण त्या ठिकाणी काय केलं, अगोदर त्रिज्या काढून घेतली आणि ती त्रिज्या काढल्यानंतर त्या त्रिज्येच्या दुप्पट, म्हणजे जो काही व्यासाचा गुणधर्म आहे, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, त्या व्यासाचा गुणधर्म वापरून आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागलं, त्रिज्येवरून तो व्यास या ठिकाणी आपल्याला काढावा लागलेला आहे। अशा पद्धतीने हे दुसऱ्या प्रकारचं वेगळं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे पुढचं उदाहरण पाहू आपण, पा उदाहरण असं दिलेलं आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर असून, पा वेगळं उदाहरण आहे थोडस, एका वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर असून वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी विचारली। आता देताना काय दिलंय, त्रिज्या दिली आणि विचारताना मात्र काय विचारलंय, जीवा विचारली। आता जीवेचा गुणधर्म काय सांगितला होता, एका वर्तुळामध्ये असंख्य जीव असतात परंतु त्यांची माप एक रूप असतीलच असं काही सांगता येत नाही। मग अगोदर काय केलं, या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे, मग मी वर्तुळाची त्रिज्या काढून घेतो, के एस या ठिकाणी ही वर्तुळाची त्रिज्या काढली। आता या त्रिज्याची लांबी किती दिलेली आहे, 13 सेंटीमीटर दिलेली आहे। आणि पुढे काय म्हटलंय पहा, पुढे असं म्हटलंय, वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर, म्हणजे हे जे वर्तुळाचं केंद्र आहे, या वर्तुळाच्या केंद्रापासून या ठिकाणी 5 सेंटीमीटर अंतरावर जाणारी एक जीवा दिलेली आहे, ही एस टी ही जीवा दिलेली आहे। ह्या जीवेचं अंतर किती आहे वर्तुळ केंद्रापासून, 5 सेंटीमीटर। मग या ठिकाणी मी काय केलं, ही वर्तुळाची जीवा जे मध्य अंतर आहे त्या ठिकाणी जोडलं। आता पुढचा एक गुणधर्म सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळाच्या जीवेवर जेव्हा लंब काढला जातो, लंब म्हणजे काय, 90 अंशाचा कोन करणार रेषा, त्यावेळेस त्या जीवेचे 2 समान भाग होतात, त्यावेळेस त्या जीवेचे काय होतात, 2 समान भाग होतात। आता विचारलंय काय आपल्याला, ह्या संपूर्ण जीवेची लांबी काढायची, हे अंतर किती दिलेलं आहे, हे अंतर दिलेलं आहे 5 सेंटीमीटर। आता इथं काय झालं, इथं काटकोन त्रिकोण तयार झाल्यामुळे इथं आपल्याला पायथागोरसचे प्रमेय वापरावा लागेल, पायथागोरसचे सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल। आता पायथागोरसचं सूत्र काय सांगितलेलं आहे, तर पायथागोरसचं सूत्र सांगितलेलं आहे, कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग। आता इथं काय झालंय, हा जो काही काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे याच्यामध्ये केएस हा आहे कर्ण, केएस हा आहे कर्ण बरोबर बाजू वर्ग, आता इथं एक नाव देऊ आपण ओ, के ओ ही जी एक बाजू दिलेली आहे ती आहे के ओ, के ओ चा वर्ग प्लस, आता आपल्याला काय काढायचं, जीवा काढायची, पण ही बाजू आपल्याला अगोदर काढावं लागेल, मग इथं एस ओ वर्ग, एस ओ आहे तसंच ठेवलं। आता किमती टाकू आपण या सूत्रामध्ये, म्हणजे पाहित इथं त्रिज्या दिली,
त्रिज्य दिल्यानंतर केंद्रापासून लांब अंतरावर असणारी जी काही जीव आहे त्या जीवेचं अंतर दिलंय आणि त्या जीवेची लांबी विचारली. मग जीवेची लांबी काढत असताना आपल्याला इथं काय करावं लागलंय, पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागलं. मग हे पायथागोरसचं प्रमेय वापरत असताना हा जो काही कर्ण आहे के एस त्याची लांबी आहे या ठिकाणी 13, 13 वर्ग बरोबर केओ, केओ देताना आपल्याला दिलेला आहे 5, 5 वर्ग अधिक एसओ, हे आपल्याला बाजू काढायची. मग एसओचा वर्ग तसंच ठेवला मी त्या ठिकाणी. आता काय केलं पहा, 13 वर्ग, तर 13 वर्ग म्हणजे 13 × 13, 13 वर्ग होतो 169, 13 वर्ग होतो 169, 5 वर्ग होतो 5 × 5, 5×5 = 25, 5 वर्ग 5 × 5, 5×5 = 25, आणि जीवा काढायची आपल्याला म्हणून एसओ तो तसंच ठेवला. मग आता इथं काय करायचं आपल्याला, या एसओची किंमत काढायची म्हणून म्हणजे जीवा इकडे घेतली एसओचा वर्ग बरोबर हे इकडे घेतलं बरोबर चिन्हाच्या 169 बरोबरच्या पुढं नेले आणि हे जे 25 होते ते 25 त्या ठिकाणी काय केले 169 मधून वजा केले, 169 मधून 25 त्या ठिकाणी वजा केले. परत एकदा लक्षात घ्या, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. मग एक बाजू दिलेली आहे आणि दुसरी बाजू काढायची, मग दोन बाजूपैकी कोणती पण एक बाजू दिलेली असेल ती कर्णाच्या वर्गातून काय करायची, तिचा वर्ग वजा करायचा. मग 169 मधून 25 आपण वजा केले तर या ठिकाणी वजाबाकी येते 144. मग या ठिकाणी काय झालं, 144. पण हा काय आहे, एसओ म्हणजे वर्ग आहे, तो जीवेचा वर्ग आहे, आपल्याला त्याचं वर्गमूळ काढावं लागेल. मग या ठिकाणी 144 वर्गमूळ किती आहे, 12, 12 × 12 बरोबर 144. आता हे जे 144 आलेले आहे ही संपूर्ण जीवा नाही आहे, ही फक्त कशाची लांबी आहे, एसओ अर्ध्या जीवेची लांबी आहे. मग या ठिकाणी परत जीवा एसपी बरोबर 2 × 12 म्हणजे हे जे ओएस आहे हे अर्धच अंतर होतं. मग 12 × 24 सेंटीमीटर म्हणजे ही जी एसपी ही संपूर्ण जीवा आहे ही 12 झाली आणि ही 12 असे 12 + 12 = 24 म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रिज्या दिली होती केंद्रापासून लांब अंतर 5 सेंटीमीटर अंतरावर असणारी जी जीवा आहे ती जीवा दिली होती अंतर आणि त्या जीवेची लांबी आपल्याला त्या ठिकाणी काढायला लावली होती. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काय केलं, पायथागोरसचं सूत्र वापरलं आणि पायथागोरसच्या सूत्राचा वापर करून त्या ठिकाणी आपण अर्ध त्रिज्य व्यास काढला आणि अर्ध जीवा काढल्यानंतर त्यावरून त्याची दुप्पट केली आणि त्यावरून त्या पूर्ण जीवेची लांबी या ठिकाणी आपण काढलेली आहे. हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं उदाहरण, अशाच पद्धतीचे वेगवेगळे उदाहरण आपल्याला स्कॉलरशिपसाठी येतात. म्हणून आपण प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक पाहायचा, काय दिलंय, काय काढायचंय, काय विचारलंय आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागणार आहे, क्षेत्रफळाचं वापरायचंय, परिघाचं वापरायचंय, त्रिज्येचं वापरायचंय का पायथागोरसचं वापरायचंय. उद्याचे आपलं आणखी काही उदाहरणं होतील तेच तुमच्या परीक्षा बाबी आणखी लक्षात येतील. परत आणखी एक पुढचं उदाहरण पाहू आपण वेगळ्या स्वरूपाचं. आता इथं पहा, असं उदाहरण दिलेलं आहे, 35 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार बागेला, या ठिकाणी वर्तुळाकार म्हणजे मैदान आहे, जागा आणि त्या जागेचा आकार कसा आहे, वर्तुळाकार दिलेला आहे. तारेचे 4 पदरी कुंपण करायचे, म्हणजे ही जी बाग आहे आता याची त्रिज्या किती दिलेली इथं, 35 मीटर आहे बरं का, या ठिकाणी पहा त्रिज्या 35 मीटर दिलेली आहे आणि ही जी बाग आहे या बागेला तारेचे कुंपण करायचे पण किती पदरी, 4 पदरी, म्हणजे असे आपल्याला 1, 2, 3 आणि 4 असे 4 वेडे टाकायचे कुंपणाचे. आता हे कुंपण टाकत असताना पुढे काय सांगितलं त्यांनी, 220 रुपये मीटर प्रमाणे, म्हणजे 1 मीटर जर तार आपण त्या ठिकाणी टाकली अँगल सह तिचा जो काही खर्च असेल तो, तर तिचा खर्च किती सांगितलेला आहे, 220 रुपये सांगितलेला आहे. तर असा 4 पदरी कुंपणासाठी लागणारा एकूण खर्च किती, अशा पद्धतीचं म्हणजे देताना बाब वेगळी दिलेली आहे आणि खर्च मात्र एकदम विचारताना 4 पदरी कुंपणाचा त्या ठिकाणी खर्च विचारलेला आहे. मग आता हा खर्च काढत असताना काय करावं लागेल, आपल्याला या ठिकाणी बागेला कुंपण टाकायचे, कुंपण टाकायचे म्हणजे फक्त कडेकडेने तार टाकायची, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागलं, अगोदर बागेचा काय काढावं लागणार आहे, परीख काढावं लागणार आहे, म्हणजे बागेची जी काही कड आहे
त्या कडेची लांबी मोजण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, बागेचा परिघ काढावा लागणार आहे. मग बागेचा परिघ म्हणजेच कशाचा परिघ आहे त्या ठिकाणी, वर्तुळाचा परिघ. आणि मग वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय सांगितलेलं आहे, 2πr. 2πr. आता 2πr मध्ये दोन आहे तसेच ठेवले, पायची किंमत तुम्हाला सांगितलं, पायची किंमत घ्यायची आपल्याला 22/7. आणि या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या देताना किती दिलेली आहे, 35 मीटर दिलेली आहे. मग या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या लिहिली आपण 35. आता या ठिकाणी परत इथं छेद दिलेला नसतो, म्हणजे त्या संख्येचा छेद नेहमी एक असतो. आता या 7 ने काय करायचं आपल्याला, त्या 35 ला संक्षिप्त रूप द्यायचं. संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय करायचं, 7 आणि 35 ला भाग द्यायचा. 7 × 7 = 7, 5 = 35. आता इथं काय आलं, 2 × 22 × 5 बरोबर 22 × 44 × 5. परत आता 44 चा आणि 5 चा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, गुणाकार करायचा आहे. आता हा गुणाकार करत असताना 5 × 20 हच्चे आले 2, 5 × 20 20 + 2 = 22 म्हणजे किती आलं, 220. आता पहा बर का, मनामध्ये संभ्रम होण्यासाठी मुद्दाम काय केलंय, बागेचा परिघ पण किती आलाय, 220, आणि कुंपणाचा एका मीटरचा खर्च पण किती दिलेला आहे, 220. आता 220 काय आहे, तर इथं मीटर दिलेले आहे त्रिज्या, म्हणून बागेचा परिघ आला 220 मीटर. आता हा परिघ म्हणजे बागेचा कुंपणाचा एक वेड आहे, बागेच्या कुंपणाचा किती वेड आहे, एक. आता आपल्याला कुंपण किती पदरी करायचंय, 4 पदरी कुंपण करायचंय. म्हणजे हे जे काही परिघ आहे, या परिघाला, या 220 ला आपल्याला काय करावं लागेल, 4 ने परत गुणावं लागेल. 4 ने परत त्या ठिकाणी काय करावं लागेल, गुणावं लागेल. मग 220 × 4 बरोबर 400, 4 × 2 = 8, 4 × 2 = 8. एकूण तारेची लांबी झाली 880 मीटर. म्हणजे 4 पदरी कुंपण टाकण्यासाठी जी काही एकूण लांबीची तार लागणार आहे, त्या तारेची एकूण लांबी किती होणार आहे, 880 मीटर. आता पुढं काय दिलंय, 220 रुपये मीटर प्रमाणे, म्हणजे हे जे काय 880 मीटर आहे, ह्या 880 ला परत आपल्याला काय करावं लागेल, 220 ने गुणावं लागेल. म्हणजे 880 × 220, 0 0 0 1 0 2 0 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0
1,93,600 रुपये कशाचा गुणाकार आला हा 880 × 220 म्हणजे त्या वर्तुळाकार 35 मीटर त्रिज्या असलेल्या बागेला जर तुम्हाला चार पदरी तारेचं कुंपण करायचं असेल आणि त्या तारेचा खर्च जर 220 रुपये मीटर प्रमाणे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लागणार एकूण खर्च किती येणार आहे 1,93,600 रुपये। म्हणजे इथं काय दिलेलं आहे परीख काढायचा होता परीख काढून त्याचं रूपांतर परत चार पदरी कुंपणामध्ये करायचं होतं आणि त्याच्यावरून परत तारेचा जो काही खर्च दिलेला होता त्या खर्चाचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला परत काय करायचं होतं एकूण कुंपणासाठी लागणारा खर्च काढायचा होता। असं थोडंसं हे वेगळ्या प्रकारचं गणित याचा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता म्हणजे परत तुम्हाला नंतर स्पष्टीकरणासाठी अजून सोपं जाईल। असे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॉलरशिपला जेव्हा उदाहरणं विचारले जातात तेव्हा मुद्दाम सहजासहजी वाटायला सोपे वाटणारी उदाहरणं असतात परंतु क्षुल्लक चुका होतील कारण स्कॉलरशिप नावच त्याचं स्कॉलरशिप आहे हुशार विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थ्यांना सहजासहजी गुगली टाकून कसं फसवलं जाईल असे फसव्या स्वरूपाचे थोडेसे प्रश्न या ठिकाणी भूमितीवर आधारित त्या परीक्षेला विचारले जातात म्हणून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी या भूमितीवरचे उदाहरणं सोडवत असताना काय करायची नेहमी काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही। आता परत थोडंसं वेगळ्या प्रकारचं उदाहरण पाहू आपण
आता आकृती वगैरे काय नाही, डायरेक्ट त्या ठिकाणी काय केलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. वर्तुळाचा परिघ हा 80 सेंटीमीटर आहे. तर त्याची त्रिज्या किती, परिघ दिलेला आहे 80 सेंटीमीटर आणि विचारताना काय विचारलंय, त्रिज्या विचारलंय. मग सोपं आहे एकदम, काय सांगितलं, वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. फक्त सूत्र नीट लक्षात ठेवा, घाई घाई काय होतं, कधी कधी वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र परिघाला वापरलं जातं, कधी कधी परिघाचं सूत्र क्षेत्रफळाला वापरलं जातं. हे जमलिंग त्या ठिकाणी आपण काढून टाकायचं आणि त्याच्यासाठी आपलं सगळ्यात महत्वाचं प्रत्येक बाबीचं सूत्र पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. मग इथं परिघ दिलेला आहे, परिघ बरोबर 88, हे दोन आहे तसेच ठेवले. पायची किंमत तुम्हाला सांगितलं 22/7 आणि हे जे आर आहे आर तसाच ठेवला कारण आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, आरची किंमत म्हणजे त्या ठिकाणी त्रिज्याची किंमत काढायची. मग आता इथं 88 बरोबर 22 × 44 = 7 गुणिले आर, म्हणजे इथं काय केलं, 22 आणि 2 गुणाकार केला, 44 आला, छेद तसंच घेतला 7. आता ह्या आरची किंमत काढण्यासाठी काय करायचं, पहा 44/7 गुणिले आहेत हे जेव्हा बरोबर चिन्हाची इकडे येणार आहेत त्यावेळेस काय होणार, 88 × 44/7 चे काय होणार आहे, 7/44 होणार आहे आणि बरोबर आर तसेच राहणार, म्हणजे गुणाकार व्यस्त होतो. बरोबर चिन्हाच्या समीकरणे सोडवताना बेरीज असेल तर पलीकडे जाताना वजाबाकी होते, गुणाकार असेल तर भागाकार होतो. आता इथं गुणाकार होता परंतु गुणाकार व्यस्त झाला. थोडक्यात या ठिकाणी काय झालं, 88 × 7 म्हणजेच या ठिकाणी काय झालंय, आर बरोबर फक्त काय केलं मी, आर इकडे घेतला आणि इकडं 88 × 7/44 हे 44 या ठिकाणी भागिले आहेत. मग आता 44 ने आपल्याला काय करायचंय, 88 ला भाग द्यायचा आहे. मग 44 × 44 × 88 मग आर बरोबर 2 × 7 आर बरोबर 7 × 14 एक काय दिलेलं आहे त्याच सेंटीमीटर, म्हणजे या ठिकाणी त्या वर्तुळाची जी काही त्रिज्या असणार आहे त्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे, 14 सेंटीमीटर असणार आहे. परिघावरून इथं काय केलं आपण, परिघ दिला, परिघावरून त्रिज्या काढली. आता आणखी एक थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण पहा. उदाहरण असं दिलंय, वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याचा व्यास किती. आता एक बाब तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण उदाहरणं पाहिले तर त्यावरून एक बाब लक्षात आली असेल का, वर्तुळावरील कोणतेही उदाहरण सोडवताना त्या ठिकाणी आपल्याला नेहमी त्रिज्येचीच मदत लागते, व्यासाचा संबंध येत नाही. व्यास दिलेला असेल तर त्रिज्या काढावं लागेल, व्यास विचारलेला असेल तर त्रिज्याच्या दुप्पट करावं लागेल, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नेहमी त्रिज्येचा विचार करावा लागतो. आणि म्हणून इथं देताना क्षेत्रफळ दिलंय पण विचारताना मात्र काय केलेलं आहे, त्या ठिकाणी त्या वर्तुळाचा व्यास विचारलेला आहे. मग आता इथं काय करायचं, सूत्र वापरायचं, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr² आता इथं देताना वर्तुळाचं क्षेत्रफळ ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 2464 बरोबर पायची किंमत घ्यायची आपल्याला 22/7 गुणिले. आता इथं आर वर्ग काढायचा आपल्याला, त्रिज्या माहितच नाहीये म्हणून इथं आर वर्ग काय केला आपण, तसाच ठेवला त्रिज्याचा वर्ग. आता परत मगाच्या सारखंच उदाहरण, 2464 × हे जे 22/7 आहेत, हे 22/7 इकडे आल्यानंतर काय होणार आहे, 7/22 बरोबर आर वर्ग. म्हणजेच इथं काय करायचं आपल्याला, आर वर्ग बरोबर 2464 × 7/22. आता या 22 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. आता 22 ने भाग देताना दोन पद्धतीने भाग देता येईल, 11 ने पण भाग देता येईल आणि 22 ने पण भाग देता येईल. आपण इथं डायरेक्ट 22 ने भाग देऊ, 2464
भागिले 22, 22 एक 22, 24 मधून 22 गेले खाली उरले 2, वरून घेतले 6, 26 झाले, परत 22 एक 22, 6 मधून 2 गेले 4, 2 2 गेले 0, वरून घेतले 4, 22 दुने 44, म्हणजे इथं काय आलं, भागाकाराला 112 गुणिले 7 हर वर्ग बरोबर। आता परत 112 गुणिले 7, 7 दुने 14, चला 1, 7 एक 7 आणि 1 8 आणि 7 एक 7। आता हा जो 784 आहे हा आर वर्ग आहे म्हणजे त्रिज्याचा वर्ग आहे। आता आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी त्रिज्या काढावी लागेल, मग इथं 784 काय करावं लागेल, आपल्याला वर्गमूळ घ्यावे लागेल। आता हे वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला मूळ अवयव पद्धती आहे, परंतु स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना एवढा वेळ नसतो, त्यासाठी कमीत कमी त्या स्कॉलरशिपच्या 8 विषय विद्यार्थ्यांचे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि घन या संख्या पाठ पाहिजे। जसं 25 वर्ग 625 होतो, त्या पद्धतीने या ठिकाणी या 784 जर आपण वर्गमूळ काढलं तर ते 28 येतं। 784 वर्गमूळ किती येतं, 28। पहा 28 गुणिले 28 गुणाकार करून पाहू आपण, 8 8 64, 44 6, 8 2 16, 6 22, 0, 28 2 56, 4 8 7, 784 28 हे काय सेंटीमीटर। म्हणजे हे वर्गमूळ आले म्हणजे ही किंमत कशाची आली, 28 ही त्रिज्याची किंमत आली। इथं उदाहरण संपलेलं नाही, नीटला आपल्याला काय विचारलंय, त्या वर्तुळाचा व्यास किती ही दिलेली आहे त्रिज्या, मग आपल्याला या वर्तुळाचा जर व्यास काढायचा असेल तर 2 गुणिले 28 बरोबर, 28 दुने किती येणार आहे 56, 28 दुने किती होणार आहे 56। अशा पद्धतीने या वर्तुळावरती क्षेत्रफळ दिलं, त्रिज्या काढली, परिघ दिला, व्यास काढला, परिघ काढायचा, कुंपण करायचंय, चार पदरी घालायचंय, त्याचं खर्च काढायचाय, असं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वर्तुळावर आधारित आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी सोडवावी लागतात। आजचा जो आपला घटक होता, परत एकदा आवृत्ती घेऊ आपण 2 मिनिटं, म्हणजे तुमच्या परत एकदा लक्ष देईल। त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं पहा, त्याच्यामध्ये पाहिलं वर्तुळाचा केंद्रबिंदू, एका वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो, त्यानंतर पाहिलं आपण वर्तुळाची त्रिज्या, त्याच्यानंतर त्रिज्येचे आपण पाहिले गुणधर्म, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्याला त्रिज्या म्हणतात। या ठिकाणी ओके ही त्रिज्या आहे, त्रिज्येचे गुणधर्म, एकाच वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या काढता येतात, एका वर्तुळातील सर्व त्रिज्या एकरूप असतात, आणि एका ह्या ज्या त्रिज्या असतात या त्रिज्या सर्व समान लांबीच्या असतात, सर्वांची लांबी सारखीच असते। त्यानंतर व्यास, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला त्या ठिकाणी काय म्हणतात, व्यास असं म्हणतात। हा जो व्यास असतो त्या व्यासाचा गुणधर्म सांगितला, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, 2 गुणिले r, आणि ही जी त्रिज्या असते ही त्रिज्या व्यासाच्या निम्पट असते, डी म्हणजे व्यास, व्यासाच्या निम्पट असते। त्यानंतर जीवा, जीवेच्या बाबतीत काय सांगितलं, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा BC, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा तिला म्हणायचं जीवा, त्याचे पण गुणधर्म, एकाच वर्तुळामध्ये असंख्य जीवा काढता येतात, सर्व जीवा सारख्याच लांबीच्या असतील असं नाही, एकरूप पण असू शकतात, वेगवेगळे पण असू शकतात, मात्र त्या वर्तुळाचा जो काही व्यास असतो हा व्यास म्हणजे त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, ही बाब या ठिकाणी प्रकर्षाने सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या। त्याच्यानंतर आपण पाहिलं वर्तुळखंड, वर्तुळखंडामध्ये लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड अशा 2 बाबी पाहिल्या, म्हणजे वर्तुळावर जी काही जीवा असते त्या जीवेमुळे वर्तुळाचे जे भाग तयार होतात त्या प्रत्येक भागाला त्या वर्तुळाचा वर्तुळखंड असं म्हटलं जातं, छोट्या भागाला लघु वर्तुळखंड, मोठ्या भागाला विशाल वर्तुळखंड म्हणतात।
पण हीच जीवा जेव्हा मध्यातून जाते वर्तुळाच्या केंद्रातून जाते ज्याला आपण व्यास म्हणतो, त्या व्यासामुळे जर वर्तुळ खंड तयार होत असतील तर त्या प्रत्येक भागाला म्हणतात अर्धवर्तुळ, त्या प्रत्येक भागाला म्हणतात अर्धवर्तुळ। व्यासामुळे वर्तुळाचे दोन अर्धवर्तुळे तयार होतात, व्यासामुळे त्या वर्तुळाचे दोन अर्धवर्तुळे किंवा दोन अर्धवर्तुळ खंड तयार होतात आणि या प्रत्येक वर्तुळ खंडाचं माप हे 180 अर्धवर्तुळ खंडाचं, प्रत्येक अर्धवर्तुळ खंडाचं माप 180 असे दोन अर्धवर्तुळ मिळून संपूर्ण जे काही वर्तुळ तयार होतं त्याला वर्तुळाचं संपूर्ण क्षेत्र म्हणतात। त्याचं माप असतं वर्तुळाचं 360 अंश। त्याच्यानंतर वर्तुळ क्षेत्र, आता वर्तुळ क्षेत्राच्या बाबतीत काय सांगितलं, वर्तुळाचा केंद्रबिंदू, वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाच्या परिघाच्या बाहेरची बाजू, हे सगळं वर्तुळ क्षेत्र झालं। परंतु त्यापैकी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असताना मात्र हा जो वर्तुळाचा भाग आहे केंद्रबिंदू, हा वर्तुळाचा अंतर्भाग, हा प्रत्यक्ष वर्तुळावरचा भाग आणि हा वर्तुळाच्या बाहेरचा भाग, यापैकी वर्तुळाचं केंद्रबिंदू आणि वर्तुळ केंद्र आणि या वर्तुळ केंद्रापासून हा जो काही वर्तुळाचा अंतर्भाग आहे या एवढ्या भागाला, या भागाला म्हणायचं वर्तुळ क्षेत्र, या भागाला म्हणायचं वर्तुळ क्षेत्र। आणि मग ह्या बाबी पाहिल्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर सूत्र वापरले सांगितलं तुम्हाला पाय आर वर्ग, त्यानंतर तुम्हाला सांगितलं वर्तुळाचा परिघ काढायचा असेल तर परिघ काढण्यासाठी सूत्र वापरायचं 2πr, परिघ काढण्यासाठी सूत्र वापरायचं 2πr। वर्तुळाची जर त्रिज्या काढायची असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढत असताना त्या ठिकाणी वर्तुळाचा व्यास दिलेला असेल त्या व्यासाला भागिले 2, म्हणजे व्यासाचे काय करायचे, निंपट करायचे, व्यासाचे निंपट केले की त्या ठिकाणी आपल्याला त्या वर्तुळाची त्रिज्या काढता येईल। आणि त्याचबरोबर जर आपल्याला वर्तुळाचा व्यास काढायचा असेल तर वर्तुळाचा व्यास काढत असताना आपल्याला त्या वर्तुळाच्या त्रिज्येची दुप्पट करावी लागेल, त्रिज्येच्या दुप्पट केलं की त्या ठिकाणी आपल्याला काय करता येणार आहे, त्या वर्तुळाचा व्यास काढता येणार आहे। आणि या बाबी दिल्यानंतर कधी तुम्हाला त्रिज्या दिलेली असेल व्यास काढायला विचारतील, कधी त्रिज्या दिलेली असेल परिघ काढायला विचारतील, कधी व्यास दिलेला असेल परिघ काढायला विचारतील, कधी क्षेत्रफळ दिलेलं असेल त्रिज्या काढायला विचारतील, कधी वर्तुळाचा परिघ दिलेला असेल तर त्या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या काढायला विचारतील। आणि त्याचबरोबर वर्तुळाचं केंद्र दिलेलं असेल, वर्तुळाच्या केंद्रापासून काय अंतरावरून जाणारी जीवा दिलेली असेल आणि त्या त्रिज्येची लांबी दिलेली असेल, हे माप दिलेलं असेल त्या जीवेचं केंद्रापासूनची लांबी आणि जीवेची लांबी विचारतील, कधी कधी जीवेची लांबी देतील, त्रिज्येची लांबी देतील, वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर विचारतील, काही पण अशा पद्धतीचं उदाहरण असेल तर इथं तुम्हाला नेहमी काय करावं लागणार आहे, पायथागोरसचे प्रमेय कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग हे सूत्र वापरावं लागेल। अशा पद्धतीने वर्तुळ आणि वर्तुळ क्षेत्र यावर आधारित असणारे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवताना तुम्हाला असे विविध प्रकारचे सूत्र पाठ करावे लागतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रश्न काळजीपूर्वक वाचावा लागेल, प्रश्न वाचल्यानंतर त्या ठिकाणी एकक कोणतं दिलेलं आहे, दिलेल्या बाबीचं सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे का मीटर आहे हे काळजीपूर्वक पाहावं लागेल, त्याच्यानंतर काय दिलंय ते पाहावं लागेल आणि नेमकं काय काढायचंय हे शोधावं लागेल। आणि मग ते शोधत असताना नेमकं तुम्हाला कोणतं सूत्र वापरायचंय, त्रिज्येचं वापरायचंय, व्यासाचं वापरायचंय, परिघाचं वापरायचंय, क्षेत्रफळाचं वापरायचंय का पायथागोरसचं प्रमेय वापरायचंय हे आपल्याला निश्चित करावं लागेल। या बाबींची जेव्हा तुम्हाला उकल होईल त्यावेळेस तुम्हाला या वर्तुळ आणि वर्तुळ क्षेत्रावर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नावरती येणारी कोणतीही समस्या ही सहजासहजी त्या ठिकाणी आपल्याला सोडवता येणार आहे। उद्या आपण याच वर्तुळातला पुढचा भाग पुन्हा एकदा पुढच्या तासाला पाहणार आहोत, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी आणखी आकलन चांगल्या प्रकारे होईल। आणि अशाच पद्धतीचे तास संपल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही त्रिज्या वेगळी घ्या, व्यास वेगळा घ्या, परिघाचं माप टाका, क्षेत्रफळाचं माप टाका आणि उदाहरणांचा सराव करा, म्हणजे तुम्हाला याच्यावर येणारे कोणत्याही प्रकारचे प्रश्न हे सहजासहजी सोडवता येतील आणि परीक्षेला कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही। ओके पुरी सर। ओके खूप खूप
आणि जो भूमितीचा घटक घेतलाय एकदम सखोल, म्हणजे आजपर्यंत सगळ्यात भारी लेक्चर आज झालेलं आहे. सरांनी प्रत्यक्ष आकृती काढून वर्तुळ आणि वर्तुळ क्षेत्र असा एकही त्यातले बारकावे ठेवले नाही. मला वाटतं आजचा घटक सगळ्या मुलांना सखोलपणे फक्त स्कॉलरशिप पुरता मर्यादित न राहता, जोपर्यंत मुलं 10वीपर्यंत हा घटक येईल, तर मला वाटतं आज ज्यांनी लेक्चर जॉईन केलं तर एकही विद्यार्थी वर्तुळ आणि वर्तुळ क्षेत्र हा घटक कधीच विसरणार नाही. सरांनी अतिशय समर्पक आकृत्या स्पष्टीकरण त्यानंतर पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन अतिशय डीप प्रकारे घेतलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आज याचं जर पुन्हा एकदा जर याच्यावर आधारित उदाहरणे सोडवली तर मला वाटतं हा घटक तुम्ही कधीच विसरणार नाही. या घटकाला 2% भारांचं असून परीक्षेला हमखास एक मध्यम किंवा कठीण स्वरूपाचे जे मेरिट येण्यासाठी जे प्रश्न असतात त्यावर आधारित या घटकावर प्रश्न असतात. 2 किंवा 4 मार्काचे हमखासाचे प्रश्न असतात. तर सरांचे मी आज जे आपल्याला गणित विषयासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक लाभले असे संतोषजी कदम सर न्यू इंग्लिश स्कूल आस्तगाव तालुका राहता, सरांचे मी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहतांच्या तर्फे खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार मानतो सर, धन्यवाद. ओके हा सगळे विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ हा तुम्हाला 10वी 12वी पर्यंत असणारा घटक आहे आणि वर्तुळाच्या बाबतीत असणाऱ्या तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आता क्लिअर झाल्या, तर त्याचा फक्त स्कॉलरशिपलाच नाही, पूर्वी सरांनी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वीला सुद्धा त्याचा निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग होईल. उद्याचा सुद्धा आपला जो वर्तुळावर आधारित असणारा घटक आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं लेक्चर झालं, 1-2 दिवस आपण पाहिलं, थोडासा सराव केला आणि नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं करून चालणार नाही. साधारणपणे आपली स्कॉलरशिपची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये असते आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचा वेगवेगळ्या घटकांचा जेव्हा तुम्ही परत परत प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं जे काही म्हणतात त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं, आता मुद्दाम मी या वर्तुळावर आधारित असणारे प्रत्येक उदाहरण हे वेगळं घेतलं होतं, त्यातले सगळे बारकावे काय विचारले, कसं काढायचंय, कोणतं सूत्र वापरायचंय, एकदा तुम्हाला क्लू आले ना आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की या वर्तुळाच्या बाबतीत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही अशी निश्चित मला खात्री आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना या घटकाचा चांगल्या प्रकारे सराव करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांची रजा घेतो. सर्वांना धन्यवाद.